आपल्या रंजक सफर या कार्यक्रमात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज दसरा आहे त्याच्यामुळे आपली ही रंजक सफर जी आहे ती सुद्धा खूप विशेष अशी असणार आहे स्पेशल पाहुणे आपल्याबरोबर आज आहेत म्हणजे काही काही कलाकारांची ओळख ना अगदी दोन ओळीत सुद्धा आपल्याला करता येऊ हो शकते आजचे आपले पाहुणे असेच आहेत त्यांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर आपण म्हणू शकतो इंटेन्स अभिनय आणि अतिशय प्रखर अशा सामाजिक जाणीवा असणारे ज्येष्ठ कलाकार आणि दिग्दर्शक विक्रम गोखले यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार सुद्धा त्यांना जाहीर झाला आपण सगळ्यांनी ते ऐकलं असेलच आज आपण विक्रम गोखले यांच्याशी बोलणार आहोत रंजक सफर या कार्यक्रमात सर मी तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या सगळ्या एफ एम गोलच्या श्रोत्यांच्या वतीने आणि आज पाहुण्यांचा वार आहे आपला आणि त्याच्यामध्ये आज तुम्ही आमच्या बरोबर आहात खरं म्हणजे मी नाही आहे बर का पाहुणा <laughs> आकाशवाणीशी माझा संबंध माझ्या वयाच्या आठव्या <laughs> वर्षापासून आलेला आहे त्यामुळे तसं मी पाहुणं नाहीये आणि आजची जेवढी प्रसार माध्यम आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं प्रसार माध्यम हे आकाशवाणी आहे असं माझं ठाम मत आहे तर मी पाहुणं नाही तरी तुझ्याकरता मी पाहुणा आहे चल, <laughs> चल। <laughs> सर बऱ्याच वर्षानंतर पुन्हा तुम्ही रंगभूमीकडे आता येत आहे त्या मुळात हे असं का वळावं असं वाटलं काय झालं की एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेरा पेण मुक्कामिंग मीच दिग्दर्शित केलेलं एक सुरेश खऱ्यांचं नाटक होतं आणि मी ते नाटक करत असताना मला जाणवलं की मला गुडघ्यांचा त्रास होतोय खूप हालचालीला त्रास होतोय त्यामुळे मी जाहीर करून टाकलं संपूर्ण मराठी रंगभूमीच्या क्षेत्राला की मी यापुढे आता रंगभूमीवरती कलावंत म्हणून मी काम करू नये असं मला वाटतं आहे आणि त्याप्रमाणे मी आता करणार आहे असं मी जाहीर केलं हे जे आत्ताचं नाटक आहे दिल नाही हे नाटक मला फक्त ऐकवण्याकरता या नाटकाचा लेखक शेखर ढवळीकर एक तरुण इंजिनियर आहे तो आणि माझा अतिशय चांगला मित्र आहे आणि खूप सेन्सिबल आहे आणि त्याचं लिखाण मला आवडतं तर तो माझ्याकडे फक्त हे वाचून दाखवायला आला आणि त्याने मला वा नाटक वाचून दाखवल्यानंतर मला त्याचा जो विषय आहे तो खूप आवडला तो खूप महत्वाचा वाटला के दिल अभिभरा नाही या नाटकाचा विषय अत्यंत गंभीर आहे कशावर भाष्य करत हे नाटक हा हे नाटक भाष्य करतं जेव्हा पती पत्नी वृद्धत्वाकडे झुकतात त्यावेळेला ज्याला आपण इमोशनल बँकिंग असं म्हणू शकू पती पत्नी हेच आता एकमेकांकरता हे जेव्हा एक हो। सिद्ध करण्याची वेळ होते तेव्हा नेमकं उलट व्हायला लागतं आणि वृद्ध पती पत्नी मध्ये झगडे व्हायला लागतात आणि ते प्रमाणच्या मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेला आहे याचा अभ्यास करून शेखर ढवळीकरनी हे नाटक लिहिलं तर तो, तो विषय जो आहे तो मला फार महत्वाचा वाटला आणि तो खूप कॉमिक पद्धतीने त्यांनी मांडलेला आहे तेव्हा मला असं वाटलं की नाटकाचा विषय महत्वाचा आहे ह्या नाटकामध्ये मी कायम एक गिल्ट कॉम्प्लेक्स घेऊन वावरणारा वृद्ध माणूस म्हणजे नवरा असंच काम करतोय त्याच्यामध्ये वनअप वन वगैरे होण्याची भानगण नाही आणि तसा तो रोलही नाही तो कायम गिल्ट कॉम्प्लेक्स घेऊन वावरणारा नवरा आहे तर ते, ते मला खूप आवडलं कारण त्याची गरज आहे पुरुष प्रधान समाज रचनेमध्ये बहुतेक वेळेला मी सांगेन तसं व्हायला पाहिजे अशी इच्छा पुरुषाची असते oh. परंतु ते अयोग्य hmm. आहे आणि hmm. हे प्रसार माध्यमातून कुठेतरी यायला पाहिजे आणि ते लोकांना पटेल अशा पद्धतीने हसत खेळत सांगायला पाहिजे म्हणून मी हे नाटक स्वीकारलं आणि म्हणून मी परत रंगभूमीकडे वळलेलो आहे याचा अर्थ असा नव्हे की लगेच आता हे नाटक झाल्यानंतर ना, पुढचं नाटक मी करेनच असं नाही मला विषय खूप महत्वाचा वाटला ते नाटक ज्या पद्धतीच्या विनोदी प्रकारात मोडत तो कोणाला आवडेल कोणाला आवडणार नाही त्याची भाषा जी आहे ती कोणाला आवडेल कोणाला आवडणार नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न आहे मला या नाटकाचा विषय महत्वाचा वाटला म्हणून मी हे नाटक घेतलं सर आता तुम्ही हा नवीन लेखका बरोबर तुम्ही काम करता आहात तसा हा लेखक ले... नवीन नाहीये बरं गुकतच मी सिद्धांत नावाचा एक सिनेमा केला होता तोही अतिशय महत्वाचा सिनेमा होता बरोबर की शिक्षक आणि विद्यार्थी मग ते नातं आजोबा नातवाचं असलं तरी सुद्धा शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये कसं असलं पाहिजे नातं याबद्दल भाष्य करणार होतो आणि गणित हा विषय आहे त्या विषयाला घेऊन कोणीही मराठीमध्ये सिनेमा हिंदी ते सिनेमा कोणी मला वाटतं बनवलेला नाही म्हणून मी तो सिनेमा केला त्याचे यापूर्वीचं नाटक मी केलेलं आहे नकळत सारे घडले त्याचे जवळजवळ आम्ही साडेसातशे आठशे प्रयोग जगभर केले तर तसा तो नवीन नाही नव्या पिढीची भाषा त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला जाणवते किंवा एक वेगळ्या प्रकारची भाषा तुम्ही म्हणता आहात तर पूर्वीची कामाची जी पद्धत होती तांत्रिकदृष्ट्या म्हणा आताची जी पद्धत आहे बदलणारी भाषा या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं की पूर्वी तंत्राची एवढी पकड नव्हती नाट्य माध्यमावरती आता तंत्र इतकं विकसित झालेलं आहे की कधी कधी तंत्र हे नाट्य विषयाला मारक ठरेल की काय लोकांचं लक्ष तंत्राकडे अधिक जाईल की काय असं मला वाटतं जसं संगीताच्या बाबतीतही आपण म्हणू शकू की पूर्वी स्वर आणि आवाज आणि शब्द हे फार महत्वाचे होते एक तीस पस्तीस चाळीस वर्षापर्यंत पण आता इतके संगीतकार विविध पद्धतीनी बाकीची जी वाद्य आहेत त्या वाद्यांचा एवढा वापर करतात की त्यामुळे ताल लय आणि वाद्य यांचा इतका प्रभाव पडतो की लिहिलेलं काय आहे ज्याला आपण इंग्रजीत कंटेंट म्हणतो तिकडे दुर्लक्ष व्हायला लागतंय आणि त्यामुळे फक्त लक्षात काय राहतं तर वाद्यांचा दंडणाट ताल आणि लय याच्यामध्ये ज्या गमती गमती संगीत दिग्दर्शक करतात त्या गोष्टी अधिक शक्तिमान होत चाललेल्या आहेत हा एक फरक आहे तसंच मराठी नाटकाचं पण आहे सिनेमाचं पण तसंच आहे ह्या सगळ्या गोष्टी मोडतात त्याच्यामध्ये नाटक आलं सिनेमा आला टेलिव्हिजन सिरियल आली वृत्तपत्रं आली भजन आलं कीर्तन आलं तमाशा आला लोकनाट्य आलं सगळी ही प्रसारमाध्यमं मा आहेत प्रसारमाध्यमामध्ये जेव्हा तंत्राचा वापर नक्को एवढा व्हायला लागतो त्यावेळेला त्यातला hmm. कंटेंट जो आहे गाभा hmm. जो आहे त्याच्यावरती परिणाम व्हायला लागतो असं माझं वैयक्तिक मत आहे hmm. दिग्दर्शकाची जबाबदारी ही खूप मोठी असते महत्वाची असते तर ती भूमिका सांभाळताना तुमचे अनुभव काय आहेत काय वाटतं तुम्हाला अनुभव मी नंतर सांगतो आधी hmm. मला दिग्दर्शकाची व्याख्या करणं फार महत्वाचं वाटतं दिग्दर्शक म्हणजे ज्या खुर्चीवरती दिग्दर्शक असं लिहिलेलं त्याच्यात बसणं म्हणजे दिग्दर्शक होणं नव्हे दिग्दर्शकाला आपल्याला जे काही हातात मिळालेलं आहे लेखकाकडून ते ग्रॅमॅटिकली योग्य आहे की अयोग्य आहे त्याची भाषा कशी आहे प्रत्येक पात्राची भाषा ही त्या त्या पात्राला अनुसरून असली पाहिजे त्या भाषेमध्ये कुठेही लेखकाची वैयक्तिक जी पद्धत आहे बोलण्याची ती प्रत्येक पात्राच्या संवादामध्ये येता कामा नाही बऱ्याच वेळेला असंच होतं की लेखक ज्या पद्धतीने बोलत असतो वैयक्तिक आयुष्यात किंवा लिहित असतो तो तीच पद्धत सगळ्या पात्रांकरता लागू करतो ते चुकीचं आहे हो। तर ते सुधारून घ्यावं लागतं ती बोलीभाषा हवी ती पुस्तकी भाषा असू नये नाहीतर ती पुस्तकीच राहते आणि मग ती पुस्तकीच पद्धतीने नट बोलतात हे एक काम त्यांनी जे लिहिलेलं आहे तेतर ले 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 ते तर सगळ्यांना कळेल वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर त्यांनी जे लिहिलेलं नाही तरीही तिथे आहे ज्याला सबटेक्स्ट असं म्हणतात ते बाहेर काढण्याकरता ते मुळात आहे की नाही आणि ते नसेल तर ते आणायचं असेल तर, तर ते कसं आणायचं त्याच्या अनेक भाषा रंगभूमीच्या आहेत किंवा सिनेमाच्या भाषा आहेत त्यात शारीर भाषा आहे त्यात नेत्रभाषा आहे चेहऱ्याची भाषा आहे हातापायांच्या हालचालींची भाषा आहे शांततेची भाषा आहे स्पर्शाची भाषा आहे तर या सर्व भाषांचा दिग्दर्शकाचा अभ्यास असला पाहिजे दिग्दर्शकाचा अभ्यास नटांच्या बद्दलही असला पाहिजे की एखादा नट त्याच्याकडे काय आहे जे अधिक आहे कॅरेक्टरपेक्षा मागणीपेक्षा आणि आपल्याला त्यातलं नेमकं काय पाहिजे तर ते टोनडाऊन त्याला करायला सांगण्याची कुवत पाहिजे दिग्दर्शकामध्ये किंवा जे कमी आहे ते वाढवणं कसं शक्य आहे ते त्याला सांगता आलं पाहिजे सो आय कॉल इट टू अंडरस्टँड युअर ॲक्टर्स आणि त्याचबरोबर आय ऑलवेज हॅव फेल्ट की दिग्दर्शकाने सुद्धा आपल्या नटांना मी कशा तऱ्हेचा डिरेक्टर आहे हे समजून द्यायला पाहिजे चांगल्या पद्धतीने टू मेक युअर ॲक्टर्स अंडरस्टँड वॉट सॉर ऑफ डिरेक्टर यू आर आणि मग तुम्ही ज्या वेळेला असं सिद्ध करता किंवा सांगता की कि दिस इज व्हॉट आय एम दिस इज व्हॉट आय वॉन्ट त्याहून अधिक चांगलं त्याच पद्धतीने जे मला हवं आहे ते देणार नट असेल तर त्याला तो आणखीन काय देऊ शकतो याची तपासणी करता आली पाहिजे दिग्दर्शकाकडे हे भान असलं पाहिजे की आपल्याला मिळालेली ही जी काही मुभा आहे त्या आ, मुभा काय काय देते तुम्हाला तर ती तुम्हाला एक स्क्रिप्ट देते तुम्हाला ऍक्टर्स शोधण्याचं स्वातंत्र्य देते तुम्हाला लोकेशन शोधण्याचं स्वातंत्र्य देते तुम्हाला ले 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 स्वातंत्र देते। स्वातंत्र ले ले जे काही पैसे मिळालेले आहेत ते वापरण्याचं स्वातंत्र्य देते पण या स्वातंत्र्याबरोबरच तुमची काही कर्तव्य असतात की दिलेल्या पैशामध्येच हे बसवता आलं पाहिजे उलट त्यातले काही पैसे वाचवून जर तुम्ही देऊ शकलात परत निर्मात्याला तर तुम्ही विश्वास तयार करताय गोष्ट आणि तुम्ही हे सगळं काही जे करताय गणित मांडताय हा जो खेळ खेळताय हा खेळल्यानंतर किंवा खेळत असताना त्याचे सगळेच पैसे कसे हळूहळू परत परतले लोकांना आवडेल कसं याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे म्हणजे लोकांच्या पैशावरती विविध पारितोषिक जगात मिळवणं आणि हातात शेवटी शून्य राहणं म्हणजे दिग्दर्शक असं नाही तर ते चाललं पाहिजे ना लोकांपर्यंत पोहोचण्याकरता त्याच्यामध्ये काही बदल आवश्यक आहेत थोडेसे ते अनइझी कॉम्प्रमाइेस मध्ये मोडतील पण तुम्ही जेव्हा मोकळ्या खुर्च्यांकरता करत नाही सिनेमा आणि तो स्वतःच्या घरात भिंतीवर बघण्याकरता करत नाही आणि तो करता करता तेव्हा तुम्हाला प्रेक्षक समाज म्हणून जो आहे त्याचाही विचार करता आला पाहिजे कारण माझं एक स्पष्ट मत आहे की अजूनही भारतातला भारतातला काय संबंध जगातलाच जो सिनेमा गोर आहे त्याचं वय हे बालबुद्धी आहे संपूर्ण जगामध्ये जास्तीत जास्त लोक जे आहेत संख्येने गोअर्स त्यांचं वय हे बालप्रेक्षकांचं आहे त्यांना मनोरंजन पाहिजे आणि मनोरंजनामध्ये मग तुम्हाला विचार देणं वगैरे आदर्शवाद जपणं हे सगळं करता येतं पण ते करण्याकरता तुमचा स्वतःचा अभ्यास पाहिजे आणि मग तुम्ही ही वरच्या गोष्टी ज्या आहेत ज्या लिंपल्यामुळे तुम्ही मूळ गाभा जो आहे त्याला धक्का न लावता जेव्हा मनोरंजनाची एक थाळी त्यांच्या समोर ठेवता तर ती बघत बघत त्यांनी सिनेमाला पैसे जे खर्च झालेले आहेत जे कष्ट केलेले आहेत ते सगळे परत मिळण्याकरता त्यांनी सिनेमा पाहणं फार महत्वाचं आहे समाज प्रेक्षकाची एक अशी वृत्ती होत चाललेली आहे की टेलिव्हिजनवर फोकट कधी बघता येईल सिनेमा त्यामुळे ते, ते तिकडेही येऊ इच्छित नाहीत ते घरात बसून टेलिव्हिजन पाहू इच्छितात पण सिनेमा हे प्रसार माध्यम असं आहे की ते मोठ्या पडद्यावरच बघायचं असतं टेलिव्हिजन हा इट्स अ मीडिया ऑफ क्लोज अप्स असं म्हटलं जातं आणि ते खरं आहे तर तुम्ही सिनेमाच्या फुटपट्ट्या टेलिव्हिजनला वापरू नये टेलिव्हिजनच्या फुटपट्ट्या सिनेमाला वापरू नयेत पण म्हणून एखाद्या निर्मात्याने हात अगदी मोकळा सोडून पैसे दिले त्याचा अर्थ ते त्यांनी चोरून आणलेले नाही आहेत त्याचा विचार केला पाहिजे त्यांनी त्याच्या घरातले पैसे जरी टाकलेले असले तरी बाहेर आज गेल्यानंतर तीन टक्क्याच्या खाली कोणी पैसे देत नाहीत तर ते टक्केवारी लावली जर तर तुम्ही किती वेळात हा सिनेमा केला पाहिजे आणि पोस्ट प्रॉडक्शन या दोन्ही गोष्टींचा विचार करून तुम्हाला हे तयार प्रॉडक्ट करून ते बाजारात आणण्या म्हणजे हा यालाच व्यवसाय म्हणतात की विशिष्ट वस्तू तुम्ही जी विकायला काढलेली ती तयार करण्याकरता कमीत कमी खर्च अधिकात अधिक चांगली चांगल्यात चांगल्या माणसांना घेऊन तयार केलेली आणि चांगल्यात चांगल्या पद्धतीने ती प्रदर्शित केलेली ती वस्तू ज्या वेळेला पैसे मिळवून देते त्याला व्यवसाय म्हणतात लोकांच्या पैशावरती जो कोणालाच कळणार नाही असा सिनेमा करणं म्हणजे दिग्दर्शक नव्हे असं हु. माझं दिग्दर्शकाचं माझ्या व्याख्या आहेत डेफेनेशन ऑफ अ डिरेक्टर रात्र बनवायची म्हणून एक सिरियल होम प्रोडक्शन दूरदर्शन सह्याद्रीचं केलं होतं अत्यंत लिमिटेड बजेट आणि नऊ दिवसामध्ये तेरा एपिसोड्स हे मी केलेलं आहे शारीरिक धावपळ झाली परंतु तरीही मला एक संपन्न अनुभव मिळाला की आहे त्या परिस्थितीमध्ये चांगल्यात चांगलं आपल्याला कसं देता येईल ते देण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काय हे मी शिकलो कारण आयुष्यात पहिल्यांदाच मी सिरियल डिरेक्शन केलं याच्यापूर्वी मी सिनेमा दिग्दर्शित केलेला आहे ज्याकरता मला आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आघात म्हणून केला होता आता आघात पाच वर्षापूर्वी मी केला आज मी आघात जेव्हा पुन्हा पाहतो तेव्हा त्यातल्या भरपूर चुका माझ्या माझ्या लक्षात येतात जगाच्या दृष्टीने मी त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून मला जरी प्राईज मिळालेलं असलं तरी आघात आज मी परत बघतो पाच वर्षांनी तेव्हा मला जाणीव होते की नाही हे आपल्याला करण्याची काय आवश्यकता नव्हती आपण याच्याऐवजी हे केलं असतं तर बरं झालं असतं हे अनावश्यक होतं हे त्रयस्थपणाने आपलं स्वतःचं लक्ष पाहिजे की आपण चुका काय केल्या होत्या आणि त्या पुन्हा आता करायच्या नाहीत याला दिग्दर्शक म्हणतात <laughs> नाहीतर मग नट आणि दिग्दर्शक आणि लेखक किंवा सर्व क्षेत्रातली माणसं पंचवीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी मी अमुक केलं होतं ते कसं ग्रेट होतं या स्वप्नरंजनामध्ये हरवून जातात आणि त्यांची प्रगती थांबते बरोबर आय एम नॉट दॅट ती प्रोसेस सतत सुरू असली पाहिजे तर हे झालं दिग्दर्शक किंवा सर्वच लोकांच्या बद्दल नटत्वाबद्दल जर विचारशील तर मी असं म्हणेन की दुर्दैवाने आपल्याकडे अशी एक पद्धत आहे की त्या काळामध्ये त्यांनी ते जे काही केलं होतं ना ते फार ग्रेट होतं हे सर्वसामान्य प्रेक्षकांनी म्हणणं आणि ज्यांनी हे काही करून ठेवलेलं आहे असं म्हटलं जात आहे त्यांनीही त्याच स्वप्नरंजनात रमणं हे धोकादायक आहे त्याचं कारण असं आहे की त्या त्या काळात तो तो प्रेक्षक जो आहे किंवा आस्वाद घेणारा जो जनसमुदाय आहे त्याचं ज्ञान किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की ते कशा तऱ्हेने रेटिंग देत आहेत काळ जसा बदलत जातो तसं प्रेक्षकांची अभिरुची प्रेक्षकांच्या कल्पना प्रेक्षकांचा विचार हा ही हळूहळू बदलायला लागतो एक छोटस उदाहरण देतो नाव न घेता एक खूप सुपरस्टार वगैरे होऊन गेला त्यावेळेला तो प्रचंड म्हणजे प्रचंड आवडता होता सगळ्यांचा आज त्याची काम असलेली चित्रपट किंवा काही झलक पाहिली तर हसू येतो हे प्रत्येकाच्या बाबतीत शक्य आहे मी असा विचार करतो की आज मला ज्याकरता तू किंवा तुझ्यासारख्या सर्व तरुण मुली किंवा मुलं किंवा तुम्हा लोकांचे आई वडील जे जे स्वतःला माझे फॅन्स समजतात ते ते आणखीन काही दिवसांनी त्यांच्या असं लक्षात येईल की अरे हे आता माहिती आहे आम्हाला हे अजून पंधरा वर्षांनी ते विनोदी वाटायला लागेल यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःच नवीन नियम काय होत आहेत बदलतायत हे माहिती करून घेणं आणि बेसिक जो आराखडा आहे तो न तोडता त्यातून बाहेर पडणं हे नटाचं कर्तव्य आहे दिग्दर्शकाचं आहे हे तंत्रज्ञाचं आहे लेखकाचं आहे आणि प्रेक्षकांचंही आहे हो। म्हणजे मग प्रेक्षक अधिक सुधारेल मी नेहमी असं म्हणतो की मला नेहमी असा प्रेक्षक आवडतो की ज्याच्याकडे पाहताना मला माझी डोक्यावरची टोपी पडेल पाठीमागे इतक्या उंचीवर तो असला पाहिजे ती अशी होते काही वेळेला यशामुळे लौकिक अर्थाने ज्याला यश म्हणतात त्या यश मिळण्यामुळे वृत्ती अशी होते की प्रेक्षकांना बघताना आपल्या पाया पायापाशी बघणं विच इज रॉंग याचा अर्थ असा नाही की प्रेक्षकाला सगळंच समजतं पण ते जर त्याला समजत नसेल तर त्याचं जे बौद्धिक वय आहे ते वाढवण्याची जबाबदारी आम्हाला सगळ्यांची आहे जो जो समूहासमोर येतो आणि आपली कला प्रदर्शित करतो त्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे त्याच्यामध्ये गायक असो अभिनेता असो दिग्दर्शक असो लेखक असो तंत्रज्ञ असो या सर्वांनी ही या जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे म्हणजे मग कुठल्याही प्रांतात वावरताना जो कोणी अभिव्यक्ती करतो त्याला मग हक्क मिळतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी कर्तव्यही केली पाहिजे त्याची की प्रेक्षकाची जी बुद्धी आहे ती वाढलीच पाहिजे याकरता तुम्ही अभ्यास केला पाहिजे ते किती होतं मला माहिती नाही सर नवीन जे कलाकार असतात त्यांचा दृष्टिकोन ह्या क्षेत्राकडे बघण्याचा हा खूप वेगळा आहे नाही आता हे वेगळा हा एक शब्द आहे ना ह्याचा मला खूप राग येतो बर <laughs> तू कुठलेही इंटरव्ह्यूज बघ oh. टेलिव्हिजनचे से बघ सिनेमाच्या प्रीमियरचे बघ किंवा वृत्तपत्रातून प्रदर्शित होणारे किंवा छापले जाणारे इंटरव्ह्यूज बघ तुम्ही लोक हे वेगळं वेगळा हा शब्द वापरताना वेगळं वेगळं वा म्हणजे काय तर हा वेगळा शब्द गाळून मी तुला हे सांगतो आजचा जो कलावंत आहे कुठल्याही क्षेत्रातला त्याचं लक्ष आता भौतिक सुखाकडे अधिक hmm. आहे असं माझं मत आहे असं भौतिक सुखाकडे लक्ष असणं हा गुन्हा नाही कष्ट करून पैसे मिळवणं हा अजिबात गुन्हा नाही परंतु लौकिक अर्थाने यशस्वी होण्याकरता प्रयत्नरत असणं पण त्याचबरोबर स्वतःची सुद्धा योग्यता वाढवत राहणं त्याच्यासाठी अभ्यास करत राहणं हे विसरतायत लोक hmm. याचा अर्थ असा नव्हे की जुनी पिढी फार अभ्यासू होती वगैरे अजिबात नाही हे इन जनरल मी बोलतो आहे आजच्या पिढीतले सर्व तरुण मुलं मुली मला खूप आवडतात खूप चांगलं काम करतात ते दिग्दर्शक चांगले आहेत तंत्रज्ञ चांगले आहेत लेखक चांगले आहेत परंतु वृत्ती जी आहे ॲटिट्यूड जी आहे ती पैसा मिळवणे यावर अधिक आहे तशी असायला माझा हरकत काही नाही माझी हरकत या करताय की ते करत असतानाच तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे म्हणजे कुणीही बिछाण्यातून उठून चादर भिरकावून देऊन मी अभिनेता होतो मी दिग्दर्शक होतो मी तंत्रज्ञ होतो कॅमेरामॅन होतो मी पेंटर होतो मी गायक असं नाही होत त्याच्यासाठी तपश्चर्या आणि अभ्यासाशिवाय तपश्चर्या पूर्ण होत नाही तर त्याचा मला अभाव दिसतो आहे माझ्या पिढीतले लोक होते त्यांचाही तसंच होतं माझ्या पिढीच्या आधीचे जे आहे त्याच्यातले फार थोडे असे होते की जे अभ्यास होते अच्छा त्यातली माझी एक गुरु आहे डॉक्टर विजया मेहता की तिचा अभ्यास आता वयाच्या पंच्याऐंशी वर्षापर्यंत चालूच आहे फार थोडे लोक असे आहेत की जे माझ्या आधीच्या पिढीमधले आहेत आणि जे अभ्यासू आहेत पण ते फार थोडे आहेत पण वाय विजया मेहता इज विजया मेहता किंवा वाय अमुक अमुक इज अमुक अमुक वाय याचे कारण अगदी मुळाशी जाऊन शोधली तर लक्षात येते की अविरत कष्ट आणि अभ्यास हे आणि तुम्ही मग म्हणाला जे आहे प्रेक्षकांचे हो, हक्कांबरोबर तुम्हाला कर्तव्याची जाणीव असलीच पाहिजे ना हो, तुम्ही फक्त हक्कांबद्दल बोलाल तर ते अयोग्य आहे ना नाही का बरं नवीन हो, कलाकार तुम्हाला आवडतात असं म्हणाल हो, हो, कोण कोण आवडीचे कलाकार आता असं सांगणं म्हणजे काय होतं सांगतो रश्मी आता मी समजा चांगली इंटरव्ह्यूवर कोण म्हटल्यानंतर मी फक्त तुझं नाव घेतलं तर मग बाकीच्या जणी किंवा काही जण हे म्हणतील की बघा आमचं नाव नाही घेतलं त्यामुळे मी नाव घेत नाही परंतु माझ्या पुढची जी पिढी आहे जी आज मला डॅड बाबा काका मामा दादा वगैरे वगैरे म्हणते hmm. ही सगळी पिढी ही जरी भौतिक यशाकडे पाहून आता कार्यरत असली hmm. आणि अभ्यासाकडे त्यांचं दुर्लक्ष होत असेल वेळ मिळत नसेल अभिरत काम करत असतील hmm. कारण त्याची काही असो अभिरत काम करण्याची परंतु काम करत असतील तरीही त्यांनी अभ्यास केला पाहिजे वाचन केलं पाहिजे hmm. आणि ते न करताही जेव्हा तुम्ही ते काय जे काय करता ते करताय जे मला आवडतंय मला म्हणजे मला आवडलं म्हणजे ग्रेट असं नाही परंतु ते चांगल्या अर्थाने स्वीकारलं जात आहे आणि या लोकांचे पाय फक्त जमिनीवर राहावेत अशी माझी इच्छा hmm. आहे अपेक्षा आहे म्हणजे ते अधिक प्रगती करू शकतील मला खूपच लोक आवडतात सर्व तरुण मुलं आज मराठी सिनेमामध्ये नायक म्हणून जी वावरत आहेत hmm. आणि सर्व तरुणी नायिका म्हणून ज्या आहेत त्या किती सुंदर कामं करत आहेत मिळालेल्या संधीचं सोनं करत आहेत हे एक कोणा एकाचं नाव घेणार नाही कारण खूप सगळेच मला आवडतात सगळ्यांच्या बरोबर माझं छान जमत ह्याच्यामध्ये काही अपवाद आहेत पण त्यांची जसं मी मला आवडतात त्यांची ते नावं घेत नाही तसं मला जे आवडत नाही त्यांची नावं काही घेत नाही मी परंतु हा आता ज्यांनी त्यांनी ठरवावं हो की विजींनी कोणाची नावं घेतली नाहीत पण आपण कुठल्या ह्याच्यात बसतो त्यांना जर असं वाटलं की विजी आता जे काही म्हणत त्याच्याबद्दल आपण विचार करावा तर त्यांनी करावा विचार <laughs> स्वतःचा अभ्यास करावा नाही स्वतःचा अभ्यास फारच महत्वाचा आहे म्हणजे इन द स्टडीज ऑफ थिएटर विच आय एम टीचिंग इन पुणे युनिव्हर्सिटी स्वतःचा अभ्यास आपल्या शेजारी असलेला किंवा असलेली जी आपल्याबरोबर काम करणार आहे किंवा उद्या नाही काम केलं परंतु ती आत्ता ट्रेनिंग कॅम्पमध्ये आहे तर ती किंवा तो यांचाही अभ्यास मानसिक अभ्यास शारीरिक अभ्यास वैचारिक अभ्यास असे चॅप्टर्स थे, आहेत थिअरीमध्ये हे चॅप्टर्स आहेत हाऊ टू स्टडी अदर ऍक्टर म्हणजे मी काय आहे माझी शारीरिक ठेवण काय आहे माझ्याकडे शक्तीस्थानं कुठली आहेत आणि तितकीशी बलवान अशी स्थानं नाहीये असे कुठली आहेत माझी वाणी कशी आहे शुद्ध आहे का शुद्ध नसेल तर त्याकरता मी काय केलं पाहिजे आणि एकूणच जे काही आहे थिएटरच्या अभ्यासामध्ये किंवा सिनेमाची भाषा समजून घेताना जे जे समजून घ्यायचं आहे ते समजून घेताना मी कुठे कमी पडतो आहे विविध भाषा अस्तित्वात आहेत त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती ना आहे नाहीच आहे माहिती बहुतेक पण आहेत त्या भाषा द लँग्वेज ऑफ द टच लँग्वेज ऑफ द लँग्वेज ऑफ द आईज द लँग्वेज ऑफ मोमेंट्स लँग्वेज ऑफ युअर बॉडी पॉलिटिक्स ऑफ बॉडी मॅथमॅटिक्स ऑफ बॉडी इकॉनॉमिक्स ऑफ बॉडी असे अनंत चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये आणि त्याचा अभ्यास नसेल तर गोंधळ होतो सर तुम्ही आता सूत्र संचालकाच्या भूमिकेत सुद्धा आम्हाला दिसता तर ते करताना काय वाटतं तुम्हाला मला असं वाटतं की मी प्रयत्न करतो आहे बऱ्यापैकी सूत्रसंचालन मी करतो आहे असं मला वाटतंय पण याबद्दल जे चांगले सूत्रसंचालक आहेत ते सांगू शक पण सूत्रसंचालक चांगले आहेत म्हणजे ज्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे त्याला न बोलू देता स्वतःच बोलून खूप हसवणं लोकांना म्हणजे उत्तम सूत्रसंचालन नाही परंतु ते सगळं खेळतं चालतं बोलतं राहिलं पाहिजे सगळं आणि स्वतः कमीत कमी बोलून दुसऱ्याला जास्तीत जास्त ज्याचा आपण मुलाखत ज्याची घेतोय त्याला अधिक बोलतं करणं ह्याची जी काही कला असते ती ज्याला हळूहळू जमते तो चांगला सूत्रसंचालक असं माझं मत आहे आता त्या व्याख्येमध्ये मी बसतो की नाही हे मला माहिती नाही माझ्या दृष्टीने जे उत्तम सूत्रसंचालक असतात ते हे माझं आत्ताचं जा भाष्य ऐकून मला सांगतील की तुझं म्हणणं बरोबर आहे सर आपण समाजामध्ये राहतो तर समाजाप्रती आपली काही कर्तव्य असतात किंवा तिथे जगताना आपण एका पद्धतीने जगायचं असतं असं म्हटलं जातं आणि अलीकडे असं बघायला मिळतं की लोकांच्या ज्या सामाजिक जाणीवा आहेत त्या झपाट्याने बदलत चालल्यात तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं झपाट्याने बदलत चालल्या याऐवजी मी असं म्हणेन नाहीशा होत चाललेल्या आहेत मध्ये एक बातमी कदाचित तू वाचली असशील कोसळत्या पावसामध्ये एका हॉस्पिटल समोर बॉम्ब्या हॉस्पिटल समोर मला वाटतं एका आलिशान गाडीच्या मालकाने म्हणजे मुलांनी आपल्या आजारी आईला रस्त्यामध्ये कोसळत्या पावसात टाकून दिलं आणि तो निघून गेला अजूनही तो माणूस तो मिळालेला नाही आणि एका डॉक्टरनी त्या वृद्ध मातेला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि पुढे मग मदतीचं ओघ सुरू झाला जेव्हा अशा तऱ्याच्या घटना होतात तेव्हा असं वाटतं की जगणं फार झालं आहे। आता नको जगायला पण ज्या वेळेला त्याची एक वेगळी बाजू दिसायला लागते समाजाची तेव्हा असं वाटतं की अजूनही आशा आहेत आता आशा आहेत जगण्यासाठी असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा मला आमट्यांचं कार्य पुढे चालवणारे डॉक्टर प्रकाश डॉक्टर विकास दोघे आठवतात शिवाजीराव पटवर्धनांचं कार्य चालवणारे ते आठवतात सबंध भारतामध्ये अशा विविध संस्था आहेत त्या सर्व संस्थांची मला आठवण येते अशा संस्थांना मी प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन येतो अशा तऱ्हेने काम करणारी हजारो माणसं आपल्या देशामध्ये आहेत की ती प्रसिद्ध परांगमुख आहेत त्यांनी संपूर्ण स्वतःची आयुष्य ही समाजकार्याकरता वाहून घेतलेली आहेत वाहून दिलेली आहे हे पाहिल्यानंतर असं वाटतं की अजूनही जिवंत राहण्याकरता ज्या आशा आवश्यक असतात त्या आहेत सर्वसाधारणपणे विचार केला तर प्रत्येक माणसाला त्याचं मन एक आतून जे असतं ते खात असतं खात राहावं अशी अपेक्षा आहे परंतु मनाने खात राहणं ही क्रियाच हळूहळू नष्ट होत चाललेली आहे गेल्या एक पंचवीस तीस वर्षापासून कारण सगळेजण भौतिकतेच्या पाठीमागे लागलेले आहेत आणि अधिक पैसा अधिक अधिक सुख यामध्ये नाती हरवून गेलेली आहेत तंत्रज्ञान एवढं पुढे सरकलेलं आहे की त्यामुळे घर एकतर एकत्र कुटुंब पद्धती नाहीशीत झालेली आहे आणि आता जी काही स्वतंत्र कुटुंब पद्धती आहेत त्याच्यामध्ये स्वतंत्र व्यक्तिमत्वच झालेली आहेत म्हणजे त्या लहान मुलाला मित्र नाहीत त्या लहान मुलाला खेळ माहीत नाही त्या लहान मुलाला, मुलाला ग्राउंड माहीत नाही मैदान माहीत नाही व्यायाम माहीत नाही दप्तरांचं ओझं घेऊन जायचं आणि परत यायचं अनेक क्लासेस करायचे परत घरी यायचं आणि फक्त कम्प्युटर आणि मोबाईल आई वडिलांनीही हेच अंगीकारलेलं आहे त्यामुळे कधी कधी मी विचारात पडतो माझ्या घरापुरतं मी हे करू शकतो की माझ्या नातवाला मी फक्त डोळ्याने त्याच्याकडे पाहिलं जरी तरी त्याला कळतं की आबा रागवेल जेवताना मोबाईल नाही जेवताना टेलिव्हिजन नाही जेवताना जेवण संपलं परंतु त्याची आई मला म्हणते की अहो तो मग भाज्या खात नाही तर ते त्या भाज्या त्याच्या पोटात जाव्यात म्हणून ही घाणेरडी सवय तेव्हा मी तिला ते असं सांगतो की नेहा हे नंतर जड जाईल खूप मी आता जोपर्यंत आहे तोपर्यंत ते मी त्याच्याकडे असं बघेन फक्त मी डोळेही वटारण्याची गरज नसते मी अंगाला हातही लावत नाही मी माझ्या मुलींच्याही अंगाला कधी हात लावला नाही माझं फक्त बघणं पुरेसं होतं परंतु आता फक्त डोळ्यांनी मुलांना किंवा पुढच्या पिढीला धाकात ठेवणं हे दिवस गेलेले आहेत त्यामुळे पुढे काय होणार ही एक चिंता असते पण त्याचबरोबर कित्येक वेळेला असं होतं की एक शब्द काढायचा अवकाश आणि ताबडतो तरुण मंडळी धावत येतात आणि ते कामं करतात अशा दोन्ही गोष्टी आहेत <laughs> त्यामुळे हा आशा निराशेचा खेळ हा सातत्याने चालू राहणार आहे परंतु आशा निर्माण होतील अशा तऱ्हेचा खेळ तो वाढावा अशी माझी अपेक्षा आहे तशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजे विशेष नाही ते प्रत्येकाला आपल्या घरातूनच करावे लागतील ला। हो, उदाहरणार्थ हो, हो, ज्याला आपण इंग्रजीत बराईब असं म्हणतो हो, लाच लाच घेणाऱ्यापेक्षा लाच देणारा जास्त गुन्हेगार असतो लहान मुलाला तुम्ही जेव्हा असं म्हणता की तू आता अभ्यास केलास तर मग मी तुला हे देईन तू भाजी खाल्लीस तर मग मी तुला ते देईन खूप बेसिक आहे हे ना हे घरातूनच आपण संस्कार सुरू करतो मी याच्या विरोधात आहे मी असं म्हणेन की नाही तुला यावेळेला हे केलंच पाहिजे तुला मी अमकं देईन तमक देईन हे मला मान्यच नाही आणि ते मी माझ्या घरापुरतं करू शकतो देवासमोर लोक उभे राहतात आणि त्याला विविध पद्धतीची लाच देतात हुँ. की तू अमक अमकं माझं काम केलंस तर कर रे बाबा तुला मी एक्कावन्न नारळ देईन किंवा सोन्याचा मोबाईल देईन किंवा अमकं देईन तमक देईन ज्या परमेश्वराला देवाला लाच दिली जाते आणि तो घेतो तो देवच नाही असं मत आहे माझं त्याच्याऐवजी मूर्तीपूजकाना मी असं म्हणेन की तुम्ही असं म्हणा ना की हे जर तू माझं काम केलंस तर शंभर लोकांना मी रोज जेवायला घाले निदान एका माणसाला रोज जेवायला घाले आयुष्यभर ते होत नाही मी या विचारच आहे सर तुमचं <coughs> करिअर खूप वैविध्यपूर्ण आहे तुम्हाला तुमच्या करियर मधला टर्निंग पॉइंट कोणता वाटतो मी विजया मेहता यांच्या संपर्कात आलो आणि तो टर्निंग पॉईंट म्हणजे नाटकाकडे कसं पाहावं संहितेकडे कसं पाहावं कसा विचार करावा संहितेमध्ये असलेल्या सर्व ज्या भूमिका आहेत त्या भूमिकांचं एकमेकाशी नातं काय ते कसं आहे ते तपासून पहावं त्यात काय करता येईल कोणत्या कोणत्या भाषा वापरता येतील म्हणजे बोलीभाषा जी आहे ती आहेच पण बाकीच्या भाषा भागाशी जे मी म्हणालो हो, त्याचा हो. कुठे कुठे कसा कसा वापर करता येईल ते मी स्वतःच्या अभ्यासातून शिकलो बऱ्यापैकी लायब्ररी आहे माझी मोठी स्वतःची दोन लायब्ररीज आहेत माझ्या पुणे आणि मुंबई दोन्ही ठिकाणी आणि पुणे विद्यापीठात मी अन्नबद्ध जाऊन शिकवतो सायन्स ऑफ जॉमॅटोरशिप द डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेला मी शिकवतो एफ टी आय त्यांची आय तिथे आणि काही ठिकाणी शिकवतो एके थी थी बद्दल एक स्टुडिओ म्हणून तिथे शिकवतो डबिंग बद्दल माझं खूप वेगळी लेक्चर असतात श्वासांचं एक शास्त्र आहे त्या शास्त्राबद्दल शरीर विज्ञानासकट शिकवतो मी हा आणि मग आपण आपला आवाज म्हणजे थोडक्यात आपला आपण आत घेतलेला श्वास जो आहे तो बाहेर सोडताना शब्द रूपाने किंवा ध्वनी रूपाने बाहेर टाकताना कोणत्या कोणत्या गोष्टींची आपल्याला मदत होते त्या सर्व गोष्टींच्या करता असलेले व्यायाम दातांचे व्यायाम जिभेचे व्यायाम पडझेपेचे व्यायाम घशाचे व्यायाम वगैरे वगैरे या सर्व गोष्टी प्रात्यक्षिकांसह मी ते करतो आणि मी डबिंग कसं करावं याबद्दल सूचना देतो आणखीन अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण त्यातला आणखीन एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे स्त्री ही ती अबला नाही वगैरे नुसतं म्हणणं ठीक आहे परंतु स्त्रीवर अत्याचार झाला हो, तर चार पुरुषांनी एकत्र येऊन अत्याचार करणाऱ्याला थोडवावं वगैरे वगैरे झालं ते पेपरमध्ये आलं असं काही होत नाही कधी म्हणून स्त्रीनीच स्वतः सबल झालं पाहिजे असं माझं मत आहे मग याच्यामध्ये काय काय येतं तर पुन्हा कधीही कुणीही तिच्या वाटेला जाणार नाही एवढी शक्ती तिच्याकडे आली पाहिजे शक्ती म्हणजे मानसिक शक्ती हो। आणि शारीरिक शक्ती सुद्धा पण शारीरिक शक्तीपेक्षा शारीरिक युक्ती ही महत्वाची आहे तर ते मी शिकवतो आय ट्रेन द यंग विमेन अलॉंग विथ द यंग मेन द क्योकुशिंकाई कराटे विच इज व्हेरी फेटल म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला परदेशी चित्रपटातली नायिका याप्रमाणे तुम्हाला घोड्यावर बसता येतं का नाही येत तुम्हाला पोहता येतं का नाही आहेत तुम्हाला बंदूक चालवता येतं नाही आहेत तुम्हाला कराटे येतो का नाही आहेत तुम्हाला बॉक्सिंग येते का नाही आहेत तुम्हाला पळता येतं का नाही आहेत <laughs> तुम्हाला काय येतं फक्त झाडात फुलांच्या आसपास स्वतःचे हात एकमेकात गुंतवत किंवा कमरा हलवून नाचणे आणि म्युझिक घेणे आणि प्लेबॅक घेणे आणि ते म्हण एवढंच येतं त्याच्यापेक्षा पुढे जायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत विशेषतः स्त्रीला स्त्री फक्त उपभोग्य वस्तू आहे असं हिंदी सिनेमाला अजूनही वाटतं विच इज व्हेरी रॉंग आणि म्हणून सिनेमा गोर्सची जी बालबुद्धी आहे ती आपल्याला म्हणून मला राणी मुखर्जीचा एक सिनेमा मध्ये आला होता तो फार आवडला हा फडाफडा ती कानफडात लगवते त्या गुन्हेगाराच्या एवढी हिंमत मानसिक आणि शारीरिक आणि कायदेशीर अशी सगळीच मिळाली पाहिजे तिच्याजवळ असली पाहिजे आणि तिच्याजवळ असली पाहिजे म्हणजे नुसतं मी म्हणून किंवा तू म्हणून उपयोग नाही दर इज अ विशस विगरस ट्रेनिंग आणि ते ट्रेनिंग घेताना शपथ घ्यावी लागते की माझ्या या ज्ञानाचा उपयोग कोणाचाही जीव घेण्याकरता मी करणार नाही कारण ते धोकादायक का आहे ते ज्ञान पण धोकादायक कोणाकरता आहे जो गुन्हेगार आहे त्याच्याकरता धोकादायक आहे तर त्याच्याकरता असलंच पाहिजे धोकादायक ह्या तऱ्हेचं ट्रेनिंग मी देतो हे खूप इंटरेस्टिंग आय एम प्राऊड अबाउट मी एकेकाळी एक, एक उत्तम नेमबाजी करणारा गृहस्थ होतो hmm. म्हणजे तीनशे तीन नावाची एक बंदूक होती आपल्या भारतीय लष्करामध्ये ही hmm. hmm. साधारण पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट आहे असे फरक असतात तिकडे स्नॅप oh. फायरिंग ऍप्लिकेशन फायरिंग ग्रुप फायरिंग वगैरे वगैरे hmm. तर त्याच्यामध्ये मी इंटर बटालियनला मी पाहायला आलेलो आहे आणि आजही माझ्याकडे ज्या काही शस्त्र आहेत ती सगळी कायदेशीर रित्या परवाने असलेली शस्त्र आहेत आणि त्यांचा उपयोग करून मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवतो बंदूक कशी धरणं हे त्या मुलीलाही माहिती असलं पाहिजे आणि त्या मुलालाही माहिती असलं पाहिजे आज लोकांना काय माहिती आहे कम्प्युटर कसा चालवायचं पण हेही फार महत्व आहे तर माझ्यामध्ये मा अत्यंत कडक कायदे असे अस्तित्वात आलेच पाहिजेत आपल्याला लहानपणापासून शिकवण होती की तू बाईस तो पुरुष आहे त्यांनी काय केलेलं चालेल चूक Hmm. त्यांनी काही केलेलं नाही चालणार त्यांनी काही केलं तर त्याला शासन होईलच याकडे लक्ष देणारा आईबाप तयार झाला पाहिजे आणि मुलीला सुद्धा स्वातंत्र्य मिळालं म्हणून त्यांनी कसंही वागावं नाही चालणार माझ्या मते रश्मी असा hmm. एक कायदा आला पाहिजे की या देशामध्ये जन्माला येणारा प्रत्येक तरुण आणि तरुणी म्हणजे मूल आणि मुलगी यांना कंपल्सरी दहावी नंतर दोन वर्ष या देशाच्या सैन्यामध्ये घालवली गेली पाहिजे त्यांची hmm. ती जर नाही त्यांनी घालवली त्याला नकार दिला तर त्यांना तुरुंगवास घडेल नुसत्या तुरुंगवासावर सुटका नाही त्यांना रेशनिंग कार्ड मिळणार नाही त्यांना आधार कार्ड मिळणार नाही त्यांना पासपोर्ट मिळणार नाही त्यांना कुठल्याही कॉलेजमध्ये एंट्री मिळणार नाही त्यांना घर मिळणार नाही त्यांना कर्ज मिळणार नाही त्यांचं बँकेत खातं उघडलं जाणार नाही इतके कडक कायदे झाले पाहिजेत म्हणजे शिस्त म्हणजे काय हे कळेल आणि तेव्हा कुठे नव्या भारताची सुरुवात होईल हे जर झालं तर मग ज्यामुळे आशा पल्लवित होतात जगण्याच्या अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वाढ होईल सर एक रिक्वेस्ट आहे आणि एक परमिशन हवी आहे तुमच्याकडून तुम्ही तुमच्या कार्यक्रमामध्ये जे जे पाहुणे येतात त्यांना तुम्ही रॅपिड फायर विचारता प्रश्न मला स्वतःला हे रॅपिड फायर वगैरे हे पोरखेळ मला आवडत नाही बरं तरी तू विचार मजा असते त्याच्यामध्ये असं तुम्हाला लोकांना वाटतं विचार तुमचे आवडीचे लेखक कोण खूप आहेत एकाचं नाव नाही सांगू शकत खूप आहेत कोणाबरोबर काम करायचं राहून गेलं सर हा कोणाबरोबर काम करायचं राहून गेलंय तर शबाना आणि स्मिता पाटील यांच्यावर काम करायचं राहून गेलं शाहरुख आणि आमिर बरोबर काम करायचं राहून गेलेलं आहे सर हिंदी सिनेमा कि मराठी सिनेमा दोन्ही आणि या क्षेत्रात नसतात तर मी भारतीय हवाई दलाचा खूप मोठा अधिकारी म्हणून आज रिटायर झालो असतो आय वॉज सिलेक्टेड इन शॉर्ट सर्व्हिस कमिशन्स ॲट पी एस बी आय वॉज सिलेक्टेड ॲट एस एस बी बँगलोर आय वॉज सिलेक्टेड तर थोडंसं माझं डोकं माझं दिसणं माझं बोलणं माझ्या हातवारे माझं राहणं माझं चालणं हे थोडंसं मिलिटरी टाईप आहे आणि विचारही मिलिटरी टाईप आहे शिस्त आवश्यक आणि शिस्त इतकी शिस्त पाहिजे जबरदस्त शिस्त पाहिजे की गुन्हा करण्याची पुन्हा हिंमत झाली नाही पाहिजे तरीही गुन्हे घडतील तरीही ही शिस्त पाहिजेच तर आपला देश कधीतरी शिस्तबद्ध देश होईल आणि शेवटचा प्रश्न विक्रम गोखले आधीचे की आताचे आत्ताचे त्याचं कारण सांगतो पूर्वीचा विक्रम गोखले हा अर्धवट अशिक्षित ऍक्टर होता मला कधीही माझे जुने सिनेमे आवडले नाहीत मला थोडासा बरा वाटला होता सिनेमा तो म्हणजे लपंडाव तीन लप... तीन हा लपंडाव एक बरा सिनेमा होता त्याच्यानंतर गदिबांनी एक लिहिलेला ले सिनेमा होता वऱ्हाडी आणि वाजंत्री तांत्रिकदृष्ट्या अत्यंत वाईट सिनेमा होता हो तो पण त्यातला विनोद होता तो गदिबांचा होता सुसंस्कृत विनोद होता असे एक दोन चित्रपट सोडले तर मला माझ्या चित्रपटांच्या तरुणपणाचा जो इतिहास आहे तो मी शक्यतो विसरण्याचा प्रयत्न करतो आताचा जो सिनेमा येतो आहे याच्यामध्ये मी प्रौढत्वाकडे जेव्हा झुकायला लागलो एक वीस वर्षापूर्वी तेव्हापासूनचा जो सिनेमा आहे तो थोडासा सुधारत चाललेला सिनेमा आहे त्यातला एक भाग अनुमती दुसरा आता नाना आणि मी नटसम्राट करतोय तो अशा तऱ्हेचे आणखीन काही सिनेमे आता या वयामध्ये मी तरुण मला रोल द्या तरुण व्यक्तिमत्व द्या असं म्हणणं शक्य नाही परंतु निदान माझ्या आत्ताच्या वयाला जे शोभेल ते लिहा आणि तर मला घ्या असं मी म्हणू शकतो आणि जे लॉजिकल असेल तरी शेवटी प्रेक्षक ठरवणारच ना काय चांगलं आहे काय वाईट सर खर तर खूप बोलायचंय तुमच्या बरोबर पण जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाय आकाशवाणीला विसरू नका कधी आकाशवाणी हेच मूळ माध्यम आहे आजूबाजूला काय घडतंय रोज हे ऐकण्यासाठी तुम्ही आकाशवाणी सकाळपासून ऐका कुठेही जा तुम्ही गाडीत असा रेल्वेत असा कुठेही जा आकाशवाणी ही तुम्हाला कधी धोका देणार नाही सर आज इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात खूप वेगवेगळ्या गोष्टी आज आपल्या सगळ्या श्रोत्यांना कळल्या असतील तुमच्याबद्दल सुद्धा इतकी वर्ष ते ओळखतातच तुम्हाला पण आज नव्याने ओळख झाली असेल आमच्याबरोबर इतका छान वेळ घालवला त्याच्याबद्दल मनापासून आभार मान तुझं अभिनंदन की तुला निदान प्रश्न तू जे काही लिहिलेले असेल ते तू व्यवस्थित लिहिलेले आहेस काय नेमकं कसं बोलतं करावं ज्याला मुलाखत ज्याची घ्यायची आहे त्याला त्या व्यक्तीला त्याचा त्याबद्दलचा तुझा थोडाफार अभ्यास आहे तो अभ्यास करून तू प्रश्न ते लिहिलेले असं मला वाटतंय तर त्याबद्दल तुझं अभिनंदन थँक्यू आय यू ऑल द बेस्ट